गोंदा आणि घना या दोन दरोडेखोरांचा तळ समोरच्या कोडखिंडीत आहे याची सोनाबाईला मुळीच कल्पना नव्हती ती भन्नाट त्या खिंडीकडे धावत होती ती कसलाच विचार करीत नव्हती तिच्या देहाची नुसती वावटळ झाली होती नीत वावटळ होऊनच एका भयंकर संकटाची वाट चालत होती दुपार झाली होती गाव निर्जन भासत होता करती माणसं रानात गेली होती उन्हानं कोंबड्या पांगळल्या होत्या पुढच्या उकिरड्यावर चार पाच गाडवांचं टोळकं उककीर्डा फुंकत होतं गावाशेजारीच नदी होती चैत्राच्या उन्हा नदीकाठची वाळू धगधगत होती वारा कोंडला होता नदीकाठची झाडं स्थिर उभी होती त्यांचं पानही हलत नव्हतं पानवठ्याला बायकापुराने गर्दी केली होती पोरं गुडघावर पाण्यात डुबक्या मारत होती आणि बाया खडकावर बसून धुनी धुवून वाळूवर वाळत वाल टाकत होत्या एका खडकावर सोना धुनी धुत होती तिनं प्रथम आपलं नवं लुगडं धुवून वाळत लावलं आणि ती जुनं लुगडं नेसली होती ते फाटकं वाळखंड तोकडं होतं त्यात तिचा तो, त्या तो तरुण निभरदार मावत नव्हता भरलेली घागर हिंदकळावी तद्वत तिची अवस्था झाली होती ती आता सासूचं लुगडं बडवत होती सोना देखणी होती तिचा चेहरा चित्रासारखा रेखीव होता डोळ्या हरणासारखे सुंदर होते ती बहरलेल्या रानवेलीसारखी बहरली होती चैत्रात वृक्षांना नवा मुगारा यावा तसा तिच्या देहाला नुकताच बहर आला होता पण सासरी तिच्या रूपाची आणि गुणाची कदर केली जात नव्हती सासू तिचा दुस्वास करत होती आता दोन वर्षे ती सासूच्या सासूवाड्यात कडत रडत दिवस काढत होती आपण इतकं सुंदर असून हा असा आपला छळ का केला जातोय या विचारणं ती तळमळत होती मी सरळ वागते माझं पाऊल सरळ पडतं ते देईल ते खाते सारं घर सावरते मी कुणाकडे ढुंकूनही पाहत नाही मग मला हे दृष्ट दिवस का दिसत आहेत सासू लहान सहान गोष्टीवरून माझ्या केसाला हात घालीत आहे मारीत आहे आणि नवरा खुशाल पाहत असतो तो आपल्या आईला काहीच बोलत नाही तो आईच ऐकत असतो आणि मला टाळतो याचा अर्थ काय या विचारांनी सोनाचं तरुण मन वेळ पिसं होत होतं आताही ती तोच विचार करीत सासूसह लुगडं धुवून काढत होती तिचं मन विचारचक्रात गुरफटलं होतं आणि हात काम करीत होतं तिच्या गोऱ्या मनगटातील हिरवी काकणं मंजूळ नाद काढीत होती पण सोनाचं तिकडं मुळीच लक्ष नव्हतं हो ती आपण सारे हयाती या सासरू या भयंकर जातात कशी काढायची याचा विचार करीत होती सासूबरोबर हा सासूवाद जाईल पण नवऱ्याचं काय तो सरळ वागणार का त्याच्यासारखा भोळसटणी भाबडा माणूस गावात दुसरा नाही सोना वनव्यात सापडावं तसं सासूच्या तडाक्यात सापडली होती ती मार खात होती शिव्यांना सुमारच नव्हता पण ती हे सार सहन करीत होती तिला दिल्या घरी नांदायचं होतं ती गपकन आजूबाजूला पाहत होती अंगावरचं फाटकं दालकंद सावरून घेत होती आणि पुन्हा ते लुगडं पाण्यात बुडवीत होती मग ए काय की तिला माहेरची आठवण झाली तिला बाळपण आठवलं सासरच्या कोंदट वातावरणात कोंडलं गेलं तिचं मन माहेरच्या अल्हाददायी वातावरणात एकरूप झालं ती क्षणात सर्व काही विसरली मला आई आहे मला बाप आहे मला माहेर आहे या विचारनं तिला धीर आला तिचा खचलेला आत्मा पुन्हा सावरला तिनं सासूचं लुगडं वाळत घातलं आणि हळूच अंगातील चोळी काढली ती पाण्यात बुडवली आणि खडकावर चोळू लागली त्याबरोबर तिचे मोकळे झालेले उरोज हादरू लागले आणि ती एका अडचणीत सापडली ती फाटक्या दालखंडात आपली छाती दडवण्याची शिकस्त करू लागली पण तिला ते कठीण झालं होतं मग मेली पिढाच ही असं मनात म्हणून ती गालात हसली तिनं चोळी वाळत घातली पुन्हा ती खडकावर येऊन उभी राहिली नंतर ती हळूच खाली बसली आणि तिनं आपले पाय पाण्यात सोडले मग हलवले एक वाटोळा तरंग उठला आणि दूर गेला पाणी शांत झालं सोनानं आपला चेहरा आणि रसरशीत पोटऱ्या निरखून पाहिल्या मी देखणी आहे अशा अभिमानानं तिचा चेहरा फुलला मग तिनं समोरच्या खिंडीकडे नजर टाकली याच खिंडीतून माझ्या माहेरची वाट गेली आहे ती खिंड चढून गेलं की माझं माहेर दिसू लागतं आणि ते दिसू लागलं की काळजात आनंद मावत नाही ते माहेर मला कधी दिसणार एक वर्ष झालं कुणी आलं नाही आणि मला माहेर नेलं नाही माहेरचा माणूस येत नाही मला माहेर नेत नाही म्हणूनच माझी सासू चढली आहे ती त्या खिंडीकडे एकटक पाहत होती तिला तिचं माहेर दिसत होतं मन आनंदानं भरलं होतं ती सर्व काही विसरली होती ती बावरली तिनं इकडं तिकडे पाहिलं आणि मग ती हळूच पाण्यात बसली एक बुडी मारून पुन्हावर येऊन खडकावर बसली आणि अंग घासू लागली तिला बरं वाटलं तिचं फाटकं लुगडं तिच्या अंगाशी बिलगलं होतं तिचा तो भरदार देह त्या ओल्या लुगड्यात अधिकच स्पष्ट दिसू लागला होता तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव उठून दिसत होता मुशीत घातलेल्या सोन्याच्या पुतळीवरील ठसे स्पष्ट झाले होते आणि हे पाहून ती गोंधळली आणि याच वेळी सर्व बायकांनी गलका केला नदीकाठी गडबड उडाली अग आई बंड आलं सर्व बायका, बायका एकदम बोलल्या सोना अधिकच गोंधळून गेली बंड म्हणताच ती बसलेली उठली आणि पाहू लागली दहा बारा माणसं एकामागे एक अशी चालत होती त्यांच्याकडे हत्यार होती सर्वांपुढे गोंदा चालत होता त्याच्या खांद्यावर बंदूक होती तो शरीराने धिप्पाड होता त्याचा चेहरा उग्र होता त्यानं गुलडभू मिशांचे आकडे केले होते त्याचं वय पन्नाशीच्या पुढं होतं तो शांत आणि बेगुमान पावलं टाकीत होता समोरची दरड चढून तो आडाला गेला त्या सर्वाच्या मागून गणा येत होता त्याच्याकडेही बंदूक होती तो सोनाजवळ येऊन थांबला तशी ती मटकन खाली बसली तिने दोन्ही हातांची घडी करून छातीशी घट्ट धरली गणूनं तिला निरखून पाहिली नि म्हटणाला ए उठ तशी सोना उठली तिला कापरं भरलं ती थराथरा कापू लागली तोच गण्यानं दुसरा हुकूम सोडला हात खाली कर आणि खळकण तिनं आपल्या उरोजावरला हात खाली सोडले तिला कोरड पडली ती भेदरलेल्या हरिणी सारखी त्यांच्याकडे पाहू लागली आता पुढं हा काय हुकूम सोडणार याची तिला भीती वाटली तोच दर्डीवर गोंदा आला आणि त्यानं गण्याला हाक मारली गण्या चल ती हाक ऐकून गण्या चालू लागला आणि सोनाचा जीव सुळावरून खाली उतरला गण्या गोंदा पुढं जाऊन थांबला हा गण्या स्त्रियांच्या बाबतीत फार हलकट होता त्यानं अनेक बलात्कार केले होते आणि ते सर्व गोंदाच्या नावावर नमूद झाले होते त्यामुळं गोंदा त्याच्यावर कडत होता आज तो सोनापुढे उभा राहून पाहत असताना गण्याकडे पाहून तो भडकला तो म्हणाला गण्या पोरी पुढे तू का उभा होतास काय नाही असच गन्याचाचरत उतरला काय नाही कस गोंदा बिथरून म्हणाला भडव्या तिच्या अंगावर धडू तर न्हाय तिनं आंघोळी केली आणि तू तिच्या मोहरं हो उभा राहून काय बोलत होतास देवाच्यान काय नाही काय बोलो नाही गण्यानं आपल्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली तू लई पाप केलायस पण आता जर कुणा बाईला छळशील तर मी तुला गोळी घालून ठार मारीन हे डोसक्यात घे माझा बोल वाया जायचा नाही गोंदा म्हणाला गण्या काहीच बोलला नाही तो गुमान चालू लागला नदीवरच्या बाया गावात आल्या आणि घरोघर सोनाची चर्चा होऊ लागली तिला गण्यानं कशी उठवली हात खाली कसे करायला लावले ही बातमी गावभर पसरू लागली त्या प्रकारानं सोनाला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं ती घरी आली आणि तिच्या हृदयात भडका झाला तिनं हंबरडा फोडला ती आगती खून रडू लागली ती सर्व हकीगत सोन्याच्या सासूला समजली तिचं डोकं भडकलं ती रागानं घरात आली आणि एकदम तिनं सोनाच्या केसाला हात घातला तिच्या केसाचा घाणा करून स्वतःच धापा टाकू लागली मग तिनं चुलीतील एक जळती फाळ घेतली आणि सोनाला बडवू लागली अगदी भरपूर मारून मग ती स्वतःच दमली आणि सोनापुढं बसून रडू लागली एवढ्या सोनाचा नवरा आला त्यानं आईला शांत केली पण म्हातारी अधिकच भडकली ती म्हणाली कार्ट्या ह्यासाठी आज आब्रूचं खोबरं केलं हिला बंडवाल्यानं नागडी उघडी करून बघितली तुला काय लाज हाय का, का नाही अग आई मला सार समजलं तो शांतपणे म्हणाला त्याने सोनाला उभी केली व म्हणाला त्या तिचा काय गुन्हा आहे काय गुन्हा आहे म्हातारी तर कटून म्हणाली ही नदीवर का गेली होती सांग बघू अग तुझच लुगडं धुयाला गेली होती नवरा कातावून बोलला या उत्तरानं म्हातारी अधिकच चिडली उठून पुन्हा सोनाला बडवू लागली सोना अंथरुणावर तळमळत होती तिला झोप लागत नव्हती आता तिला माहेरची वाट दिसत होती सासू तो अन्याय तिला असह्य होऊन तिला आता आईची आठवण होत होती ती हळूच उठून बसली तिनं घरात कानोसा घेतला घरात सामसूम होती म्हातारी निपशीत पडली होती सोप्यात नवरा घोरत पडला होता काय करावं सोना मनात बोलू लागली या घरात मी जगू शकत नाही मला आता माहेरीच गेलं पाहिजे नाहीतरी म्हातारी मला ठार मारील इतक्यात पहिला कोंबडा आरवला सोना उठली आणि हळूच अंगणात आली आणि चालू लागली एकाएकी तिच्या देहानं गती घेतली आणि ती पळू लागली जीव मुठीत घेऊन ती माहेरच्या वाटेला लागली तिच्या पायाखालची वाटत जणू पळत होती तिच्या समोरची ती खिंड ओलांडली की आपलं माहेर दिसणार या एकाच विचाराने ती भारावली होती आणि ती धावत होती सोनात डोंगर चढून ती खिंड जवळ करू लागली त्याच वेळी सूर्य आकाशाची चढण चढत वर आला सृष्टी उजळली नवे वारे वाहू लागले नवा प्रकाश सर्वत्र झगमगू लागला खिंडीत एक देऊळ होतं आणि त्या देवळात गोंदा गना या दरोडेखोरांचा तळ पडला होता सूर्योदय होताच गोंदा आंघोळीला गेला स्नान करून गो तो गोव त्या सूर्याला हात जोडून उभा राहिला गणा एकटाच देवळात बसला होता तोच सोना डोंगर चढून त्या देवळाजवळ आली आणि तिला पाहताच गना बावरला त्यानं तिला आडवली नाही सरळ पुढे जाऊ दिली आणि मग तो तिच्या मागून धावत गेला किर्र झाडीत त्यानं तिला गाठलं अगदी मृत्यू समान तो तिच्या पुढं उभा राहिला गणाला पुढं पाहताच भयभीत झाली पाण्यात ढेकळे विरघळावीत तद्वत तिचं काळीज विरघळलं तिच्या त्या तरुण देहात कंप भरला ओटावर शब्द चरपडू लागले तिच्या तोंडाला कोरड पडली गणानं मागं पुढं पाहिलं नाही तो भरकन पुढं झाला आणि त्यानं तिचा पदर धरून खसकन ओढला आणि ओरडला खाली बस तशी ती मटकन खाली बसली त्याच वेळी गोंदाचा आवाज घुमला गण्या बाजूला हो सोड तिला गोंदाच्या डोळ्यात चाळ झाला होता त्यानं बंदूक लोड केली होती आणि ती गणावर रोखली होती गोंदाला अचानक आलेला पाहून गणा प्रथम गांगरला पण पुन्हा स्वतःला सावरून सरळ उभा राहिला आणि गोंदा म्हणाला गण्या मी तुला काय सांगितलं होतं ते तू विसरलास पण मी काय बोललो होतो ते मी विसरलो नाही मग तू काय करणार गणा बिचरून म्हणाला चल घाल गोळी बघू हिम्मत आणि गोंदाच्या हातात बंदूक गरजली एक अचानक धडका झाला आणि गणा कोसळून बसला डोकं कापून सोडलेल्या कोंबड्यासारखा का, तो जागच्या जागी धडपडत होता त्याची छाती फुटली होती रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या त्या पाहून सोना थरथर कापत होती काय करावे हेच तिला सुचत नव्हतं गोंदा तसाच उभा होता त्यानं आपला दोस्तच ठार मारला होता पण त्याला दुःख नव्हते उलट त्याला आनंदच झाला होता उशिरानं गणानं जीव सोडला त्याचा देह शांत झाला गोंदा पुढे गेला त्यानं गण्या मेल्याबद्दल खात्री करून घेतली आणि म्हणाला हलकट माणूस अशा माणसानं नये त्यानं मेलच पाहिजे सोना तशीच उभी होती ती गण्याच्या प्रयत्नाकडे गोंदाकडे आळीपाळीनं पाहत होती एक संकट टळ आता पुढं काय वाढून ठेवलं आहे याचा ती विचार करत होती आपण एका भयंकर संकटात आहोत याची तिला कल्पना आली होती आता हा दुसरा दरोडेखोर काय करणार या विचारात तिची गाळण उडाली होती ए मुली जा आपल्या वाटेनं त्यो मेला त्याचं प्रेत बी बघू नको आणि तू खिंड उतरून आपल्या घरी जाईपतूर मी हा असाच इथं उभा राहणार आहे आता तुझी वाट कोणी बी रोखणार नाही पळ आणि पळ म्हणता सोना पळू लागली पिंजऱ्यातील पक्षी मोकळा व्हावा तशी ती मुक्त होऊन पळू लागली आणि तिचं माहेर दिसू लागलं मग आईची आठवण झाली वडिलांची मूर्ती डोळ्यांपुढं तळली आता तिला नवा जोम आला ती सर्व काही विसरली घरी जाताच एकदम आईच्या गळ्यात जाऊन पडली धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमची व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी स्थ आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा